पोलीस असल्याची बतावणी करत भूषणनगरमध्ये चोरी झाल्याने आम्हाला तुमची झडती घ्यायची आहे असे म्हणत एका पेन्शनरच्या हातातली एक तोळ्याची सोन्याची अंगठी काढून घेत त्यांची फसवणूक केली. रविवारी सकाळी 10:30 सुमारास केडगाव उपनगरातील झेंडा चौक ते लिंक रस्त्यावरील छत्रपती टॉवरजवळ ही घटना घडली. राजाराम जानकू रंधवे व 59 राहणार अयोध्यानगर केडगाव असे फसवणूक झालेल्या पेन्शनरचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.